अहमदनगर शहरातील एक मुलगा आणि एक मुलगी गेल्या 20 ते 25 दिवसांपासून बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू असून पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे। तरी कुटुंबियांनी उपोषण करू नये असं आवाहन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी लेखी पत्राद्वारे केलं। त्यानुसार कुटुंबियांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेत आमच्या पाल्यांचा तपास लवकरात लवकर लावावा अशी मागणी केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, निलेश बांगरे, गजेंद्र भांडवलकर, सुमित कुलकर्णी, श्रेणी शिंगवी तसेच पालक नातेवाईक उपस्थित होते। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितलं की नगर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास पोलीस यंत्रणा करत असून त्यासाठी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासलेत, कॉल रेकॉर्ड तपासलेत, शिक्षक, मित्र, परिवार, नातेवाईक यांच्याशी देखील संवाद साधत तपासाला गती दिली असून त्यासाठी पोलिसांचे आता 2 स्वतंत्र पथक देखील तयार केले असून त्यामार्फत या बेपत्ता मुलांचा शोध सुरू आहे असं पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।